अहमदनगर शहर वाहतूक शाखेची दंड वसुली कारवाई मोहीम सुरू. अहमदनगर वाहतूक शाखेच्या वतीने गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत झालेल्या गाड्यांवरील केसेसचे दंड तपासून अद्यापही दंड न भरल्याने दंड वसुली मोहीम शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबवण्यात येते. यामध्ये अनेक गाड्यांचे दंड थकलेले आहे. इन्शुरन्स, पासिंग फिटनेस, पोल्युशन सर्टिफिकेट, गाड्यांचे टॅक्स थकित आहेत. अशा गाड्यांची थकित दंड तत्काळ भरण्यात यावे यासाठी सर्व तीन चाकी, चार चाकी, सर्व गाड्यांवरील थकित दंड रक्कम वसुलीसाठी गाड्यांची कागदपत्रे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. पुढील काळात आणखी कडक कारवाई करण्यात येणार असून कोर्टाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येईल अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पेंदान यांनी दिली. या मोहिमेत सय्यद साहब यांनी आणि सर्व ट्रॅफिक ऑफिसचे कर्मचारी सहभागी होते. प्रतिनिधी फारुक शेख, अहमदनगर. नमस्कार. मागील कोरोना कालावधीतील ज्या काही केसेस झालेली आहेत वाहनावर, वाहन चालक मालकावर, त्याचा दंड अजूनही काही चालक मालक यांनी भरलेला नाही आहे. आणि हीच ती मोहीम आहे की आम्ही दंड वसुली मोहीम करीत आहोत. तरी सामाजिक नागरिकांना, पत्रकार बंधूंना, सर्वसामान्य जनतेला आम्ही आग्रहाची विनंती करतो की जुना जो कोरोना कालावधीतील जो पेंडिंग दंड आहे तो आपण न चुकता भरू शकता. ऑनलाईन भरू शकता आपल्या घरून, किंवा क्यू आर कोडने भरू शकता, किंवा ट्रॅफिक कार्यालयामध्ये येऊन तुम्ही भरू शकता. तरी आमच्या हा जो आहे काही नाही, हा पूर्णपणे वसूल झाला पाहिजे एवढी कडकडीची विनंती आहे. अन्यथा तसं जरी केलं नाही तर पुढील कारवाई ही कोर्ट कारवाई आहे. कोर्टामध्ये वाहन चालकांना हजर करण्यात येईल आणि पुढील कारवाई केली जाईल. ही कारवाई होऊ नये म्हणून आपणास कडकडीची विनंती आम्ही करीत आहोत. तरी प्रशासनास आपण सहकार्य केले पाहिजे एवढी विनंती आहे आमची.